मस्त असं प्रोटीन सलाड तयार आहे वेट लॉससाठी, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या डिनरसाठी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नमस्कार, सूप्स हेल्दी फूड कोणामध्ये मी सुप्रिया तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रोटीन सलाड कसं बनवायचं. सलाड म्हणजे हा काही वेगळा प्रकार नाही आहे, हे सगळ्यांच्या रेग्युलरचाच शब्द आहे, पण त्याला आपण काय म्हणतो, कोशिंबीर. नक्कीच सगळ्यांना ओळखीचं आहे ना. मग कोशिंबीरमध्ये आपण काय करतो, आहे तशा कच्च्या भाज्या आपण वापरलेल्या असतो, त्यामुळे त्यातनं जे पोषक तत्वे आहेत ते सगळे आपल्याला भेटत असतात. पण असं घरी ज्यावेळी भाज्या शिजवून करतो त्यावेळी पोषक तत्वे कमी होण्याची शक्यता असते, कमी झालेले असतात, त्यातून आपल्याला भेटत नाही आहे. त्याच्यावरती छान उपाय म्हणून आपण दररोज जेवणामध्ये हे सलाड ठेवलं तर ह्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये हाय प्रोटीनयुक्त ह्याच्यासाठी म्हणते आहे मी, त्याच्यामध्ये मोड आलेले कडधान्य वापरलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामधून हायली प्रोटीन तुम्हाला भेटणार आहे. जर सकाळच्या नाश्त्याला असा जर हे प्रोटीनयुक्त सलाड जर खाल्लं तर थोडंसं पोट भरल्यासारखं होतं, आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना नकसूतच आपल्याला जेवण कमी जातं आणि वेट लॉससाठी ह्याचा छान फायदा होतो. मग छान असं हे वेट लॉसचं सलाड आहे, ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर ह्याच्यामध्ये शिजवल्यानंतर भाज्या जीवनसत्वे कमी होतात किंवा पोषक तत्वे कमी होतात, त्यासाठी मी नुसत्या वाफेवरती शिजवल्या वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या ज्या भाज्या आहेत त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, त्याही नक्की फॉलो करा. आणि आता आपण प्रोटीन सलाड कसं बनवायचं ते लगेचच बघूया. त्यासाठी एक वाटी मोड आलेली मटकी मी घेतलेली आहे, अर्धी काकडी चिरून घेतलेली आहे, एक कांदा घेतलेला आहे चिरून, एक चमचा कोथिंबीर आणि एक टोमॅटो छान चिरून घेतलेला आहे, आणि हा अर्धा लिंबू घेतलेला आहे. प्रथम एक बाउल घ्यायचं आहे आपण, बाउलमध्ये घेतलेली जी सगळी मटकी आहे मोड आलेली ती सगळी घालून घ्यायची आहे. कांदा घ्यायचा आहे घालून, त्यानंतर टोमॅटो, ही काकडी कट केलेली आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडासा पाव चमचा चाट मसाला, आणि हा घेतलेला लिंबू आहे तो, ते छान मसाले बाइंड होतात त्यामुळे लिंबू घालून घ्यायचा आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान मिक्स करायचं आहे हे सगळं. सगळं एक छान जे घेतलेलं आपण चाट मसाला मीठ सगळं एकत्र लागला पाहिजे असं छान हलवून घ्यायचं सगळ्या पद्धतीने. मस्त हलवून झालेलं आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. असं आपलं प्रोटीन सलाड मस्तपैकी तयार आहे, सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या कमी भूकेसाठी नक्की करू शकता थोडीशी गार्निंग. हे प्रोटीन सलाड कसं झालं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये माझा व्हिडिओ हा नक्की शेअर करा. आणि आपण नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट टाईम भेटणारच आहोत, तोपर्यंत तुम्ही हेल्दी खा, हेल्दी राहा. धन्यवाद.